guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. सो गाईज आपण बरेच दिवसांनी भेटतोय. सो सॉरी, आम्ही काही कामानुसार बिझी असतो. सो आम्हाला ब्लॉग्स वगैरे काढायला जमत नाही म्हणून लेट होतंय. तर सॉरी त्यासाठी आणि धन्यवाद, तुम्ही मागे सोडूला खूप प्रेम दिलात. तर आजचा नवीन व्हिडिओ असणार आहे कोमलचा बर्थडे ब्लॉग. आता आपण बघूया हा माझा बर्थडेला कशी सरप्राईज होतो आणि कशी माझा बर्थडे बनवतो. बर्थडे सेलिब्रेट करतो का? दोन दिवसांनी बर्थडे आहे. दोन दिवसांनी म्हणजे उद्या रात्री, परवा उद्या रात्री केक कापणार, देन परवा बर्थडे आहे. तर आम्ही प्लॅन केला आहे लोणावळा, बरोबर बोलूया. आम्ही चाललो आहोत लोणावळा. तर आम्ही उद्या, आज संध्याकाळी ना, उद्या उद्या संध्याकाळी, ओके हा उद्या संध्याकाळी आम्ही निघू लोणावळासाठी नाईट आउट. देन तिकडनं आम्ही मॉर्निंग जाणार टायगर पॉइंट, थोडस मजा मस्ती करू, व्हिडिओ वगैरे काढू. नंतर आम्ही डायरेक्ट जाऊ विलावरती. विला बुक केला आहे बॉब 000 नी. हिल फॉरेस्ट रिसॉर्टला स्टे करणार आहोत दोन दिवस आणि तिथे हिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर माझा बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही बघितलाच कसा धमाल, मजा मस्ती आणि केक. हो, आता माझा मला बघायचं किती छान होतो. आता मी बदला घेणार. यस, तर पुढे इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण एंडिंग पर्यंत बघा. आणि बघण्याच्या आधी या व्हिडिओला काय करा, लाईक करा. यस, आणि गाईज झालंय सगळं सेट आहे, आम्ही आज रात्री निघू. आणि हा बर्थडे गर्ल शॉपिंग वगैरे डन. यस, बर्थडे बॉय नाही, बर्थडे बॉय नाही, माझी पण शॉपिंग डन आहे. आणि मेकअप वगैरे डन, सर्व सगळं झालं. आणि गोरी दिसत असेल कारण पार्लरला जाऊन आले. मी पार्लर वगैरे पार्लर नाही गेली यावर्षी, या वर्षी गेलेली आज. ओहो, गेल्या वर्षी दुसरी होती ना ती. असंच आहे हा. आणि या वर्षी ओके. काही जसं मला पार्लरची गरज नाही कारण की मी युज करते वाव स्किन साइनचे प्रोडक्ट. हा, तर मग त्याचा आणि ह्याचा संबंध काय? कारण की त्यांनी टॅनिंगच होत नाही. सो मला काही सनस्क्रीन युज करते. सनस्क्रीन, हा मग असं सांग ना, सनस्क्रीन असं नसतं रे ते. तू सांग असं की मी युज करते वॉव स्किन सायन्सचे काय रे, सनस्क्रीन आउटडोर आणि इनडोर, इनडोर दोन्ही. तर बघूया कुठले प्रोडक्ट युज करतो. आपण युज करतो, युज करतो, दोन सनस्क्रीन युज करतो. आउटडोर साठी आहे वॉव स्किन सायन्स SPF 55 PA++ आणि इनडोर साठी आहे वॉव स्किन सायन्स SPF 35 PA++. हेल्प्स टू प्रोटेक्ट स्किन फ्रॉम फोटो डॅमेज. Also protects skin from dehydration and diminishes wrinkles and brown spots. Yeah, skin la nourish karte ani tanning pasun vachavte. Sir, aapla skin var already tanning ase. Tar tanning la remove karayla help karte. Sanare use kasa karayta ata ni challe bahir market la. Te mi ata use karnar ahe Wow Skin Science SPF 55 PA++ sunscreen. Te aplyala garje purte hatav ghyayche. Ani aple je open parts ahet, mhanje haat zalo, face, neck, tar tyala lavun ghyaycha. जेणेकरून म्हणजे ही सनस्क्रीन काम करते. आणि ही 20 मिनिटं अगोदर आपण लावून घ्यायची कारण ती आपल्या स्किन मध्ये पूर्ण म्हणजे बॉडी मध्ये पुरली पाहिजेत आणि त्याचं वर्क चालू करेल. सो ही 20 मिनिटं आधी लावायची, देन आपण बाहेर जायचो. आणि गाईज जर तुमचं वर्क बाहेर आहे आणि तुम्ही सतत उन्हामध्ये आहात किंवा बाहेर आहात तर ही सनस्क्रीन तुम्ही 2-3 तासांनी युज करावी. देन हे एवढं छोटं आहे की आपल्या पॉकेट मध्ये सुद्धा हे मावू शकतो. वॉव स्किन सायन्सचे ऑल प्रोडक्ट प्लांट बेस्ड इन्ग्रेडियंटने बनवलेत. त्यांच्यामध्ये कुठलाही हार्मफुल केमिकलचा युज नाही केलेला आहे. आणि गाईज वॉव हे ब्रँड वुमन एम्पॉवरमेंट मध्ये बिलीव्ह करतं. सो गाईज यांच्याकडे 80% वुमन काम करतात आणि यांच्याकडे एक क्यू आर, यांच्या ऑल प्रोडक्ट्सवर एक क्यू आर कोड असतो ज्याला स्कॅन करून तुम्ही त्यांची ऑथेंटिसिटी सुद्धा चेक करू शकता. सो गाईज खूप सारे रिझन्स आहे हे प्रोडक्ट परचेस करण्याचे. सो गाईज आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऍड केली आहे, तुम्ही तिकडनं परचेस करू शकता. आमचा कोड आहे बॉब कोमल 20, तुम्ही हा कोड युज करून घेऊ शकता 20% डिस्काउंट. बाय वॉव डॉट इन ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केली. आमचा कोड तुम्ही वॉव ऍप वर सुद्धा युज करू शकता. सो गाईज पटापट जावा आणि परचेस करा. भाग भाग डिगे बोल, डिगे बोल, डिगे भाग 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 डिगे बोल, डिगे भाग.
ए व्लॉग चाले तुम्ही बघू शकता रात्रीचे 4 वाजलेले आहे आणि आम्ही ऑन द वे आहे लोणावळ्यासाठी आणि गाडीमध्ये सर्व झोपलेत. I wanna know when nobody knows. I wanna go when nobody goes. I lost my way, but I found my fighter's destiny. I don't wanna look back now, 'cause I know that I don't. Guys, so आम्ही आता पोहोचलो लोणावळा टायगर पॉइंट. आता वाजले आहेत 9:29 म्हणजे 9:30 9:30 वाजले आणि ते नाश्ता चाललाय सर्वांचा. यस, काही दिसत नाही धुके वगैरे कारण खूप पाऊस येतोय. आता आम्ही जाऊ विलावरती, थोडस इथे व्हिडिओ वगैरे काढू, फिरू, नाश्ता पाणी, देन डायरेक्ट विला. इथे कोमल मॅमचा मेकअप चाललाय व्हिडिओ काढण्यासाठी. कोमल गाडीतून झोपडून उठून आली आणि आता मेकअप करते, फक्त पावडर लावते, फक्त पावडर लावते. सो आता आम्ही जाऊ लवकरच लोणावळा विलावरती, थोडस इथे व्हिडिओ वगैरे काढू, थांबू, देन जाऊ पुढे. सो बोल मॅम. सो वी कॅन सी हियर ऑल डग इज इन इन द खाई. is another other and is bahut zara thandi lagging in very good upar se chimchim wala paus padding kai kai chimchim ba paus padding chimba chimba paus sa ka chimba chimba main to dua karta hu kaha jaye mere walid hote itna pata yo par nahi evda chimba chimba paus nahi hai ahe प्लॅन चौपट होतोय. बघू आता डायरेक्ट विलावरती जाऊ आज रात्री. हा आपण रिमझिम रिमझिम मध्ये रिमझिम पावसान मला याद येते गाणं काढवलं. नवीन गाणं म्हणलं हो काहीच नाही दिसत आहे. यांचं इकडे खेळ चाललाय आणि अक्षय शिकवतोय. ओके, इकडे कॅरम चाललाय. बापरे काय बेस्ट फ्रेंड आय लव यू, माय बेस्ट फ्रेंड आय लव यू. कोमलचा बर्थडे, तर आज आम्ही फक्त केक कटिंग करणार असत म्हणजे बर्थडेसाठी. मेन सेलिब्रेशन करतोय आम्ही उद्या 13 तारखेला दुपारी, म्हणजे डेकोरेशन वगैरे म्हणजे पूर्ण एन्जॉयमेंट नेट उद्या असेल. आता म्हणजे थोडंसं एक बर्थडे विश आहे, थोडं केक वगैरे कटिंग करू, तर आपण बघूया केक कटिंग करताना. आणि आम्ही लोणावळ्याला मॉर्निंगलाच पोचलो आहे, पण सगळे दमलेलो, आम्ही सगळे झोपलो होतो, तसं काय म्हणजे आम्हाला दाखवता आलं नाही ब्लॉगमध्ये. सो आता आपण बघू केक कटिंग करताना, तर थोड्याच वेळात 12 वाजतील. चलो. हा रूम पूर्ण पसारा केलाय, खाली आहे रूम पण खाली थोडी पार्टी चालली आहे. थोडीच मिनिट बाकी आहेत आणि इथे हाय हाय बोला.
अरे बाप रे ओवर स्मार्ट अरे बाप बबल्या दोनदा दोनदा काय कॅमेरा येतो रे तू वरती पण आला ना ब्लॉग मध्ये. सो गाइज असं रूम आहे खूप छान आहे हिल फॉरेस्ट रिसॉर्ट लोणावळा. इथे सुद्धा एक रूम आहे. अखिल पण आला आहे का. केकचं पोस्टमॉर्टम करणार आहे आम्ही. तुम्ही आलेच नाही इकडे. हे ब्लॉग मध्ये घ्या एक मिनिटं होते. हाय बोलतो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. Thank you, thank you. Okay, cutting to you. Happy birthday to you. आणि हा इकडनं प्रेम आहे. कोमल कोमल धरे इग्नोर केलं बाबा. मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. अरे गोद में उठा के लेके जाओ. काही डेकोरेशन रेडी होत आहे. कोमलला माहीत नाही सप्राईज आहे कोमलसाठी आणि रेडी होते सर्व. अरे थोड्या वेळातच केक कटिंग होईल आणि तिला बोलू आम्ही बघू तिला आवडतं का माझं सप्राईज.
गाइज सेटअप रेडी आहे बघू शकता. कोमलला अजून माहिती नाही काय, कोमलला बोलवणार आहे. देन आपल्या भावाने सेटअप केले ब्रो, आपला भाऊ सनशाईन इव्हेंट्स इंस्टाग्रामला पेज आहे, फॉलो करा. आणि खूप छान डेकोरेशन करतो, बर्थडे असो काही फंक्शन असो, ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो काय बोलशील, सनशाईन इव्हेंट्सला फॉलो करा, सनशाईन इव्हेंट्सला फॉलो करा, फॉलो करायला विसरू नका. आणि डेकोरेशन एकदा नक्की ट्राय करा बर्थडे वगैरे साठी. बघा डेकोरेशन 5 ते 10 मिनिटांमध्ये मी कोमलला बोलवेल, देन आपण बर्थडे सेलिब्रेशन करू. रात्री झालेलं बर्थडे सेलिब्रेशन, बट ते थोडस नॉर्मल होत, आता सरप्राईज आहे त्यासाठी. सो गाइज सर्व रेडी आहेत, फॅमिली मेंबर्स रेडी आहेत का? अनिल सर रेडी, थँक्यू सो मच तुम्ही आलात, बरं वाटलं आम्हाला, शोभा वाढली. आणि डेकोरेशन वगैरे आता सर्व रेडीच आहे, एका मिनिटात ती खाली येईल, देन बोलू तिला खाली. हो लवकर लवकर. ओके, केक वगैरे कुठे आहे? मग रेडी करा ते. ऑल डन ऑल डन. केक पण आलाय सर गाइज, केक जसं केलं तसं मी करणार नव्हतो, करणार पण नाही. सर बोले मी थोडा केक घेतो पण जास्त केक घेतलाय, आणि बोलतात आवडलेला आहे केक. किकीज त्या भावाचा केक, किकीज तुम्ही घ्या ना केक. काय बोला, काय काय एवढे जाड आहे का ती? माझे पाय दुखले बसले, खायला बसली. हॅलो हॅलो. ओके मावा बहिणीने मस्त मस्त जेवण दिलेलं आहे. रेड रेड दिली खादाड एकदा. हा इथे 10 नंबर आहे ना. ओके 10 वर्ष.